नमस्कार मित्र हो, स्वछंद प्रस्तुत कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणे या उपक्रमांतर्गत आजचा आपला 36वा भाग आणि आजचा आपला विषय आहे अगदी मनाच्या जवळचा अर्थात आपले आरोग्य। शारीरिक मानसिक सामाजिक पातळीवरची सक्षमता आणि आनंदी वृत्ती फीलिंग ऑफ वेल बीइंग म्हणजे आरोग्य असं म्हणत आहेत आजच्या आपल्या प्रमुख अतिथी डॉक्टर लिली जोशी। बदलत्या जीवनशैलीला अनुसरून शरीराच्या व मनाच्या स्वास्थ्यासाठी त्या आपल्याला काय मार्गदर्शन करतील हे जाणून घेण्यासाठी बघूया आजचा आपला विशेष भाग आनंदी शरीर आनंदी मन। तर चला मग चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। १९७६च्या काळात जेव्हा घरातील अनेक सदस्यांचं मानसिक म्हणा किंवा शारीरिक आणि एकूणच कौटुंबिक स्वास्थ्य आपण डॉक्टरांच्या हाती देऊन विसावायचो, अगदी विश्वासाने त्यांच्या हाती आपण सुपूर्द करायचो अशा काळातील ह्या डॉक्टर आणि त्यांचा हा प्रवास डॉक्टर लिली जोशी ते लिली ताई असा कसा झाला हे आपण त्यांच्याशी गप्पा मारत मारत समजून घेऊया। नमस्कार डॉक्टर। नमस्कार दीपाली। तुम्ही लिली ताई अनेकांच्या घरात झालात, त्यांच्या ताई म्हणून त्यांच्या घरातल्या एक सदस्य झालात, तसंच आजच्या संपूर्ण या इंटरव्ह्यू मध्ये मी तुम्हाला मावशी म्हटलं तर तुम्हाला चालेल बहुतेक। आणि मला वाटतं वैद्यकीय क्षेत्रात हे आपुलकीचं नातं निर्माण होणं सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे। ऍब्सोल्युटली। सो ह्याच आपुलकीच्या नात्याने तुम्ही अनेक फॅमिलीज मधल्या सदस्य झालात आणि पहिल्यापासूनच मी तुमचं जेव्हा जेव्हा पुस्तकं वाचते आर्टिकल्स वाचते तेव्हा असं लक्षात येतं की औषधोपचारापेक्षा तुम्ही मानवी जीवनशैली हे कसं बदललं पाहिजे आणि ह्याचं महत्व तुम्ही सतत अधोरेखित करता, याच्या मागचं कारण काय? ते असं झालं की आम्ही जेव्हा कॉलेज शिकतो ना तेव्हा आम्हाला रोगांबद्दल सगळी माहिती दिली जाते की रोग कशामुळे होतात, मुळात निदान कसं करायचं, ते कशामुळे होतात, त्याची लक्षणं कोणती, मग त्याच्यावर पुढे उपचार कोणते, हे असं होतं। पण जेव्हा ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये जातो आम्ही आणि एखाद्या पेशंटला आम्ही पेशंट असा समोर बसला ना तर मी हां हे मायग्रेन, हां हे डायबिटीस असं कधीही बघत नाही। मी म्हणते ही व्यक्ती आहे, ही समोर बसलेली मुलगी आहे, तिला मायग्रेनचा त्रास होतो। म्हणजे हा माझा अप्रोच पहिल्यापासून आहे की पहिल्यांदी तो पेशंट म्हणजे एक माणूस असतो, एक व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीचं जीवन एक जीवनशैली असते। आणि मी हे म्हणते की मायग्रेन आता हिला होतो या मुलीला, याच्या मागे काय कारण आहे, त्याच्या खोलात जायला मी बघते। मग मी तिला हिस्ट्री विचारते की ती काम कसलं करते, तिच्यावर कुठले ताणतणाव आहे, ती खायला प्यायला काय घेते, तिचे इरेग्युलर आवर्स आहेत का, असे मी ते शोधून काढायला जाते। आणि मग नॅचरली माझ्या असं लक्षात येतं की मायग्रेनचा अटॅक अबॉर्ट करण्याची औषधं आहेत आमच्याकडे किंवा तो येऊ नये म्हणून सुद्धा औषध आहे, पण एक तरुण हेल्दी मुलगी आहे अदरवाईज हेल्दी तर तिला ही औषधं किती देणार, तर त्यापेक्षा तिने या या गोष्टी टाळल्या तर कसं होईल आणि या गोष्टी केल्या तर कसं होईल, तिने स्वतःचा फिटनेस वाढवला किंवा ताणतणावाचं नियोजन चांगलं केलं तर तिला कदाचित मायग्रेन होणार पण नाही किंवा झाला तर माइल्ड असा अटॅक येईल की जो ते साधी क्रोसिनची गोळी घेऊन सुद्धा तो मॅनेज करेल, असं जेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं हळूहळू तेव्हा मग मी त्याच्यावरती जास्त जोर द्यायला लागले की बरेचदा आपली दुखणी आपण ओढवून घेतो आपल्यावरती आणि आपण जर थोडे बदल केले स्वतःमध्ये तर बरेचदा आपण ते टाळू शकतो। तुमच्या बऱ्याचशा पुस्तकांना अशी पण माहिती मिळते की स्वतःशी संवाद साधणं खूप खूप महत्वाचे आहे आणि मनावरचं मनातलं जे कुलूप आहे ते जर आपण काढू शकलो आणि आपल्या स्वतःशी जर एक नीट छान संवाद साधू शकलो तर आपल्या जीवनशैलीला तर आपण समृद्ध करतोच आणि आसपासच्या सगळ्या समाजाला पण आपण समृद्ध करू शकतो। याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल, मनाशी संवाद गरजेचा आहे का? खूप गरजेचा आहे आणि मी तर म्हणेन शरीराशी संवाद सुद्धा खूप गरजेचा आहे आणि त्याला आताच्या काळात एक नाव पण दिलेलं आहे फॅन्सी, माइंडफुलनेस म्हणतात, अवेअरनेस किंवा माइंडफुलनेस किंवा संवाद साधावा आपुला आपल्याशी असं अगदी ज्ञानेश्वरांची ओवी सुद्धा आहे की आपल्या मनामध्ये काय चढउतार होत आहेत, आपला आत्ता मूड कसा आहे ओव्हरऑल, आपण कशा पद्धतीने रिॲक्ट होतोय आजूबाजूच्या परिस्थितीला आणि हे जे रिॲक्शन आहे आपली प्रतिसाद आहे का, म्हणजे
रिस्पॉन्स आहे का रिएक्शन, या दोन्हीमध्ये फरक आहे. या दोन्हीत फरक आहे. आपण विचार करतो का काहीतरी बोलण्याच्या अगोदर, का आपण फटकन तोंडाला येईल तसं बोलतो किंवा तसं वागून जातो, तर ह्याच्यावरती सुद्धा खूप आहे. आणि मला असं वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे की आपण स्वतःकडे एक थर्ड पर्सन म्हणून बघायला शिकलं पाहिजे. की हा म्हणजे आता उदाहरणार्थ मी आहे इथे, तर मी एक 70-71 वर्षाची बाई आहे. तर आता माझ्या मनामध्ये काय चाललंय किंवा एका विशिष्ट प्रसंगी मी कशी वागले याचा अनालिसिस मला थर्ड पर्सन म्हणून करता आलं पाहिजे. आणि हे आपण जर केलं नसतं कधीही तर आपण कायम भावनेच्या भरात. पुष्कळदा आपण लोकांचा ऐकतो बघ की मो मला भयंकर राग आला, मग मी रागाच्या भरात वाटेल ते बोललो, ताड ताड बोललो. अरे पण तू थोडं 100 अंक मोजले असते तर तुला असं कळलं असतं की अतिशय अनाठायी राग आहे किंवा राग डिस्प्रपोर्शनेट आहे कारणाला, हे तुला कळलं असतं. तू जरा थांबून विचार करायला पाहिजे होता. तर हे आपण स्वतःकडे बघायला लागलो तर आपल्याला कळतं. आणि फक्त कळून नाही, वळलं पाहिजे की आपण आपल्यामध्ये हा बदल आपण घडवून आणला पाहिजे. नुसतंच कळत राहिलं आणि बदल न करता आपण तसेच पुढे जात राहिलो, तशाच पद्धतीने रिॲक्ट करत राहिलो, तर त्याला काही अर्थ नाहीये. बरोबर. आपण स्वतःशी संवाद साधतो आणि ह्याच्यामध्ये ध्यानधारणेचा, योगासनांचा कितीचा भाग आहे? खूप फायदा आहे ना, कारण ध्यानाच्या अनेक ज्या पद्धती आहेत, ध्यानाच्या पद्धती पुष्कळ आहेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कॉमन सूत्र हे माइंडफुलनेस, की मन एकाग्र करून, हेच आहे कॉमन सूत्र. म्हणजे तुम्ही अगदी सगळ्यात साधी पद्धत लक्षात घ्या की माइंडफुल ब्रीदिंग. म्हणजे तुम्ही काय करता, तुम्ही अजिबात कधीही ध्यान करायला शिकलेलं नाहीये फॉर्मली, तुम्हाला एक सुद्धा गुरु वगैरे काही नाहीये, तुम्हाला काहीही त्याचं ओरिएंटेशन नाहीये, तरी तुम्ही एका जागी स्वस्थ बसा आणि तुम्ही फक्त अ सिम्पल ऍक्ट ऑफ ब्रीदिंग, श्वास आत जातो श्वास बाहेर येतो, बस तुम्ही डोळे मिटा आणि फक्त त्या ऍक्ट कडे कॉन्सन्ट्रेशन करा. आणि तुम्हाला एक अनुभूती येते की मन शांततेने भरून जातं, अशी अनुभूती. तर हे जे आहे ना, हे एकाग्रता किंवा हे मन केंद्रित करणं, हेच ध्यान असतं. ध्यान म्हणजे ध्येयावर मन केंद्रित करणं. आणि त्यासाठी आपण इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे नॉर्मली देर आर मिरियड इश्यूज आपल्या आयुष्यात, इतक्या इरिटेशन्स आणि इतके प्रॉब्लेमॅटिक गोष्टी आपल्याला आढळत असतात की त्या आपल्याला काही स्वस्थता म्हणून लाभून देत नाही. पण जर आपण ध्यानाची सवय लावली तर आपण त्या गोष्टी बाजूला ठेवू शकतो आणि तात्पुरता कहिना एक शांतपणा अनुभवू शकतो. आणि हा शांतपणा एकदा आपल्या अनुभवाला आला की आपण मग स्ट्रेसच्या वेळेला, ताणाच्या वेळेला सुद्धा त्याचं नियोजन जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतो. मग यालाच थोडक्यात आपण स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो का? ऍब्सोल्युटली. म्हणजे याला ते एक मी मागे लेख लिहिला होता, पतंजली आणि आपली आधुनिक स्ट्रेस मॅनेजमेंट, याची मी तुलना केली होती त्याच्यामध्ये. तर पतंजलीनी, पतंजल महाभाष्याबद्दल ऐकलं असशील तू, तो मोठा ग्रंथ आहे, अष्टांग योगावरचा ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी ध्यानाच्या या पद्धती सगळ्या सांगितल्या आहेत. तर त्याचं म्हणणं असं आहे की ध्यान करायला बसताना तुमचं चित्त प्रसाद पूर्वक असलं पाहिजे, म्हणजे प्रसन्न असलं पाहिजे चित्त. म्हणजे त्या चित्त्याला कोणतेही क्लेश असे जाणवायला नाही पाहिजे. मग त्यांनी एक क्लेशांची यादी दिली आहे आणि नुसतं आपण ती यादी काय आहे असा जर विचार केला ना तर आपल्याला कळतं की हीच ती स्ट्रेस मॅनेजमेंट जी आता आपण आधुनिक सायकोलॉजीमध्ये शिकतोय. तर तो असं म्हणतोय की अविद्या म्हणजे अज्ञान, म्हणजे आपल्या परिस्थितीचं भान नसणे, आपल्या अंतर्गत परिस्थितीचं आणि बाह्य परिस्थितीचं भान नसणे. आता पुष्कळ वेळा लोक म्हणतात ना मी बेभान झालो, म्हणजे काय आपलं सगळं सुटतं ओरिएंटेशन. तर असं असता कामा नये. ध्यान करायचंय ना
मग ही अविद्या नको. त्याचप्रमाणे पुढचा गोष्ट पुढची गोष्ट आहे अस्मिता. अस्मिता म्हणजे काय? हे एखाद्या मुलीचं नाव नाहीये. अस्मी, अहम, अहम अस्मी म्हणजे अहंकार. हा अहंकार आहे ना, तर मी जर ध्यान करणार असेल ना तर मी सारखं आठवायला नाही पाहिजे, ओ मी खूप मोठी डॉक्टर आहे बरं का, सिनियर डॉक्टर. काही उपयोगाचं नाहीये. त्या ठिकाणी आपण स्वतःचं अस्तित्व विसरून जायला पाहिजे. तर ती अस्मिता, हां अविद्या अस्मिता. नंतर राग. राग म्हणजे आपण मराठीत बोलतो ना, भयंकर राग आला मला, तो नव्हे. राग हे संस्कृतमध्ये त्याचा अर्थ आहे आसक्ती, म्हणजे एखाद्या गोष्टीवर अतिशय मन बसणे. अतिशय मन बसणे, एखादी गोष्ट अगदी हवी हवीशी वाटणे, ही आसक्ती. तर ही आसक्ती हा सुद्धा क्लेश आहे. म्हणजे एक आता आपल्या रोजच्या जीवनात पाहना, आपण एखाद्या गोष्टीवर मन फारच केंद्रित केलं आणि ती मिळाली नाही तर किती चिडचिड होते. तर ही आसक्ती सुद्धा सोडली पाहिजे. निराआसक्त किंवा ज्याला एक प्रकारचे वैराग्य किंवा विरक्ती, ही सुद्धा आपण अडॅप्ट केली पाहिजे. तर राग. नंतर द्वेष म्हणजे चिडचिड, संताप, क्रोध, हा तो सुद्धा ध्यानाच्या मध्ये येणार, कारण चित्त प्रसन्न राहणार नाही. आणि अभिनिवेश म्हणजे भयंकर अनावर अशा भावना. तर तुमची कुठलीही भावना, तिची तीव्रता जर जास्त असेल ना तर ती भावना तुम्हाला शांत वाटून देत नाही. नाही मग तो राग असेल किंवा दुःख असेल किंवा त्वेष असेल किंवा काही असेल, पण ते खूप जास्त तीव्र असेल ना तर तुम्हाला शांतता मिळणार नाही. तर हे सगळे क्लेश आहेत. आणि हे क्लेश आपण जर मॅनेज करायला शिकलो तर तीच स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, तेच प्रसादन आहे असं पचन. म्हणजे थोडक्यात काय की इतक्या पुरातन ग्रंथांमध्ये सुद्धा ह्या गोष्टींबद्दल लिहिलेलं आहे, म्हणजे त्या काळापासून स्ट्रेस हे आहेच, पण त्याला आपण आटोक्यात कसं ठेवायचं हे आपल्या हातात आहे. त्यामुळे मेडिटेशन मार्फत असो, आपल्या आवडीची एखादी कला जोपासण्यात असो, किंवा भटकंती तुम्ही जसे करत असतात, चालण्यातनं सुद्धा स्ट्रेस मॅनेजमेंट आपण करू शकतो. फक्त ती गोष्ट ओळखायला पाहिजे, वेळच्या वेळेला त्याच्यावर उपाययोजना केली पाहिजे. बरोबर. तर आता आधुनिक स्ट्रेस मॅनेजमेंटचे काय तत्व आहेत ती जर बघितली ना आपण तर आपल्याला हेच लक्षात येतं ना. आणि इव्हन आधुनिक स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये सुद्धा मेडिटेशन हा एक महत्वाचा भाग आहे. आणि मग ते म्हणतात की सिम्पल वॉकिंग कॅन बी ए मेडिटेशन. तुम्ही साधत चालत असलात एकटे तरी सुद्धा ते मेडिटेशन होतं. किंवा अगदी रोजची फालतू माइंडलेस कामं जी आहेत, जी सध्या आपल्याला सगळ्यांना करावी लागतात कारण घरात सर्वंट्स नसतात लॉकडाऊन मध्ये, तर क्लिनिंग, वॉशिंग, आयर्निंग अशा माइंडलेस जॉब्स मध्ये सुद्धा मेडिटेशन होऊ शकतं असं ते म्हणतात. आणि थोडक्यात म्हणजे आपलं मन एकाग्र करण्याची कुठलीही पद्धत असेल, व्हिज्युअलायझेशन टेक्निक आहे, ती पद्धत म्हणजे मेडिटेशन. की ज्या पद्धतीमध्ये आपण रोजच्या जीवनातले ताणतणाव विसरून जातो आणि आपल्या मनात एक शांतता भरून राहते. मग त्यासाठी प्राणायाम सुद्धा आहे, ब्रीदिंग टेक्निक्स, तर ॲबडॉमिनल ब्रीदिंग ज्याच्यामुळे सिम्पथॅटिक म्हणजे सिम्पथॅटिक पॅरासिम्पथॅटिक स्ट्रेस हॉर्मोन्स, हे ते सगळे जार्गन्स खूप आहेत, मेडिकल जार्गन्स, पण हे आपल्या कल्चरमध्ये सुद्धा खूप वर्षांपासून, हजारो वर्षांपासून हे ज्ञान आपल्याकडे आहे. आणि तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हणला की सिम्पल वॉकिंग कॅन ऑल्सो बी मेडिटेशन. आणि तुमचं तर अगदी पहिल्यापासून हे धोरण आहे की चाला चाला चाला. तुम्ही तुमच्या पुस्तकातही म्हणता की चालायला पाहिजे आणि चालण्यासारखा अगदी सोपा व्यायाम कुठलाच नाहीये. रादर प्रेक्षक हो डॉक्टर आपल्यासाठी फक्त केबिन पुरत्या लिमिटेड राहत नाहीत, उलट तर त्या स्वतःच्या पेशंटसाठी अनेक उपक्रम राबवतात, जसं वॉक विथ द डॉग. या उपक्रमाबद्दल मावशी आम्हाला काय सांगाल? शुअर. मी आता पुण्यात राहते ते तुला माहितीच आहे. तर पुण्यात एक फार मोठी देणगी आम्हाला जी मिळाली आहे ती म्हणजे अगदी बेताच्या साईडच्या अशा टेकड्या खूप आहेत आमच्या. हा म्हणजे अतिशय उंच डोंगर आहेत, म्हणजे सिंहगड सारखा किल्ला आहे पण त्याला सुद्धा एक 10 किलोमीटर जायला लागतं. पण या टेकड्या आहेत ना, या आमच्या शहराचाच एक भाग आहे. आणि त्या टेकड्या पावसाळ्या दिवसात अत्यंत नयनरम्य होतात, म्हणजे आत्ता सुद्धा पाऊस सारखा होतोय ना, हिरव्यागार झालेत टेकड्या. आणि
वॉक विथ द डॉग हे हा उपक्रम मी बरीच वर्ष राबवला, तर त्यात मी नोटीस लावून ठेवायचे क्लिनिकमध्ये आणि लोकांना एनरोल करायला लावायचे आणि त्यांना सांगायचे की सकाळी 6 वाजता एक आमच्या या लॉ कॉलेजच्या टेकडीवरती एक विशिष्ट जागा होती कार पार्किंग एरिया, त्या एरियामध्ये जमा. आणि त्याप्रमाणे लोक यायचे, म्हणजे ऍट ए टाइम 50-60 लोक वगैरे आरामात असायचे. आणि साधारणपणे 4 किलोमीटरचा वॉक आम्ही 1 तासात करून यायचो. आमची ती टेकडी खूप मोठी आहे, म्हणजे तुम्ही 2 तासही चालू शकता, 1 तासही चालू शकता, म्हणजे एक्सटेंड तिचा खूप आहे. आणि मग परत एका विशिष्ट ठिकाणी यायचो. आणि या ह्याच्यात मला फार्मास्युटिकल कंपन्यांचा खूप सपोर्ट मिळाला. ही ऍक्टिव्हिटी त्या लोकांना पण आवडत होती खूप, तर त्याच्यामुळे दे युज टू अरेंज फॉर कप ऑफ कॉफी आणि सँडविच. आणि त्या आणि कसं असतं तुला सांगते, ही खाद्य संस्कृती आहे ना, हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. म्हणजे असं प्रत्येकाच्या घरात आपल्याला मिळतं ना खायला, पण एकत्र मिळून खाण्यामध्ये जी गंमत आहे ती एकटं बसून खाण्यात आहे का? तूच सांग. तर एक विशिष्ट पार आहे तिकडे टेकडीवर, तिथे आम्ही सगळे 4 किलोमीटर चालून आल्यावरती थांबायचो. तिथे सगळ्यांना हा छोटासा मामूली ब्रेकफास्ट दिला जायचा आणि त्या ठिकाणी मी मुलाखती घ्यायचे लोकांच्या मीच, आणि विचारायचे आज दीपाली आज तू का आलीयस या वॉक विथ द डॉगला, तू का आलीयस, तुझी हेतू काय होता आणि तो हेतू कितपत साध्य झाला. मग ती जी मुलगी असेल ती उत्तर द्यायची, असं असते कुठल्या काकू आल्या, कुठल्या मावशी आल्या, कुठले काका आले, असे ते लोक उत्तर द्यायचे. काही लोक नियमित येणारे होते, ते काही गमतशीर उत्तरं सुद्धा दिलेली आहेत लोकांनी खूप जास्त. आणि खूप मजा यायची, म्हणजे एव्हरीबडी यूज टू एन्जॉय सो मच. आणि व्हाईल वेटिंग फॉर एव्हरीबडी टू टर्न अप देअर, कोणीतरी एन्थुसियास्टिक तरुण मुलगा तिथं मग सूर्य नमस्कार घालून दाखवायचा, आणखीन काहीतरी असं चालायचं. आणि इन जनरल फोटो बिटो चालू असायचे आणि पीपल यूज टू गो बॅक टोटली एनर्जाइज्ड अँड हॅपी. हा माझा उद्देश होता की एक तासाभराच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या जीवनात काहीतरी एक्साइटमेंट, काहीतरी आपण छान केलंय आणि त्याला महत्व आहे आरोग्याच्या दृष्टीने, हे त्यांना पण कळलं पाहिजे. आनंदी होतो डॉक्टर, मला विचारायचं आहे की आपल्यामधले संप्रेरक काय पद्धतीने बाहेर पडतात, हॉर्मोनल चेंजेस काय होतात जे डॉक्टर्स म्हणतात की खूप गरजेचे आहेत. खूप गरजेचे आहेत आणि आतापर्यंत ते 4 ते 5 प्रकारचे आयडेंटिफाय झालेत, पण सायंटिस्ट आर थिंकिंग की खूप जास्त प्रकारचे सुद्धा हॉर्मोन्स आपल्या शरीरात होत राहणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आता हा असा व्यायाम वगैरे केला ना की डोपामिन जे सिक्रेट होतं ते आपल्याला ताबडतोब फील गुड हॉर्मोन, म्हणजे तुम्हाला एक वेगळाच कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येतो की तुम्हाला असं वाटतं की ओह आता मी इतका फिट आहे की वाटेल ते काम सांगा मी करायला तयार आहे, आता कुठला प्रॉब्लेम आहे, ब्रिंग इट ऑन, आय कॅन टॅकल इट, असं तर असं वाटू शकतं. किंवा आता मी समजा लोकांना कॉफी देते, सँडविच देते, लोक खुश होत आहेत, मला वा वा छान छान म्हणतायत, तर हा एक काइंडनेस म्हणू आपण त्याला. तर हा काइंडनेस हा इट लिबरेट्स अ फ्लड ऑफ ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हे स्ट्रॉंग मदरिंग हॉर्मोन आहे. आता तुलाही मुलगी आहे, तू विचार करू शकतेस की ऑक्सिटोसिन हे हॉर्मोन एक लॅक्टेटिंग मदर जे सिक्रिट करते ना, तेच ते हॉर्मोन सगळ्या लोकांच्या सगळ्या वयात सिक्रिट होतं, इवन इन मेल्स. आणि दॅट हॉर्मोन इज फुल ऑफ लव अँड काइंडनेस आणि होप, या सगळ्या छान गोष्टी आहेत, भावना, या त्या ऑक्सिटोसिनमुळे सिक्रिट होतात. मग परत तिसरं एक सेरोटोनिन म्हणून आहे, असे बरेच हॉर्मोन आहे की ज्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होतात. आणि तोच फायदा असतो सगळा की जेव्हा आपण व्यायाम करतो, जेव्हा आपण काहीतरी चांगली गोष्ट करतो, त्यावेळेला हे हॉर्मोन्स शरीरात सिक्रिट होऊन आपोआप एक आनंदी शरीर पण होतं आणि आनंदी मन पण होतं. आणि शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे चालायची? चालायच्या बऱ्याच पद्धती आहेत आणि त्या पण मी सांगायचे त्या वॉक विथ द डॉग मध्ये.
एक पहिली गोष्ट म्हणजे चालणं हा एक अतिशय सोपी अशी क्रिया आहे. म्हणजे तान बाळ जेव्हा उठतं पहिल्यांदी आणि चालायला लागतं, त्याला काही कोणी शिक्षक असतो का? ते आपलं आपणच चालायला लागतं की नाही? पण तसं आपण आयुष्यभर चालतच आलोय ना, संपूर्ण आयुष्य एक वाटचालच आहे ना तशी, म्हणजे फिगरेटिव्हली स्पीकिंग ऑल्सो. पण चालण्याला महत्व काय आहे? एक गोष्ट, ते शिकायला लागत नाही, ते आपल्याला येतच असतं. दुसरी गोष्ट, त्याला जोडीदार असला तरी व्हावा नसला तरी व्हावा, तुम्ही एकटे पण जाऊ शकता ना. तिसरी गोष्ट, साधारणपणे आपण अशा ठिकाणी राहतोय की एक्स्ट्रीम काही नाहीये टेम्परेचर्स वगैरे, त्यामुळे कुठल्याही सीझनला 12 महिने आपण चालू शकतो. बरोबर. चौथी गोष्ट, त्याला खूप जास्त इक्विपमेंट लागत नाही. म्हणजे एक व्हॉट इट नीड्स इज अ गुड पेअर ऑफ वॉकिंग शूज, बाकी काहीही लागत नाही. मग तुम्ही साडी नेसा, नाहीतर सलवार कमीज घाला, नाहीतर शॉर्ट्स घाला, काय पण करा, पण तुम्हाला फक्त शूजची गरज आहे. हां. आणि पाचवी गोष्ट म्हणजे खर्च पण कमी आहे. पाचवी गोष्ट, तुम्हाला पार्टनर्स कुठेतरी रिझर्वेशन करायचंय, बुकिंग करायचंय, आणि मग ते आता जमत नाहीये, माझी पार्टनर सोडून गेली, असं काही नाही, चालायचं, कुठेही कधीही चालायचं. तुम्ही गावी जरी गेलात तरी तुम्ही ती ऍक्टिव्हिटी करू शकता. तर चालण्याचे प्रकार सांगत होते. अगदी सावकाश, रमत गमत, शांत असे चालणारे लोक असतात, डुलत डुलत असे, त्याला आपण स्ट्रोलिंग म्हणू. स्ट्रोलिंग साधारणपणे 15 मिनिटात 1 किलोमीटर होतं स्ट्रोल केलं तर. तर आता तुम्ही व्यायाम म्हणून जर करत असलात तर स्ट्रोल नाही उपयोगाचा ना, कारण त्याच्यात कॅलरी बर्निंग कमी असतं. त्यांनी फायदा एवढा नक्की होतो की आता तुम्ही भरपेट जेवण जेवलं, आमरस पोळी खाल्लेली, पोट जड झालेलं आहे, अशा वेळेला जर तुम्ही स्ट्रोल केलं तर अन्न पचायला आणि एकंदर हलकं वाटायला मदत होते. त्यांनी नक्कीच होतं. आणि स्ट्रोलिंग हे बहुधा गप्पा गोष्टी करत मित्रांच्या बरोबर असं होत असतं, त्यामुळे ते पण एक स्टिम्युलेशन चांगलं आहे. सो स्ट्रोलिंग इज ऑल्सो गुड, डेफिनेटली गुड, म्हणजे न चालण्याच्या तुलनेत. दुसरं, ब्रिस्क वॉकिंग. ब्रिस्क वॉकिंग जे आहे ते साधारण इट टेक्स 10 मिनिट्स टू कम्प्लीट 1 किलोमीटर. तर ब्रिस्क वॉकिंग हा चांगल्या पद्धतीचा व्यायाम आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मिनिटाला साधारण एक 6 ते 8 कॅलरीज खर्च होतात. अच्छा. हां. म्हणजे आता तुम्ही 1 तास चालला तर तेवढ्या कॅलरीज होतात खर्च, म्हणजे 360 कॅलरीज गेल्या 1 तास चाललात तर. आणि तिसरा प्रकार म्हणजे पॉवर वॉक. पॉवर वॉकिंगचा तू कधी जर व्हिडिओ वगैरे पाहिले असशील किंवा स्वतः ट्राय केलं असेल तर त्याच्यामध्ये पावलं अशी छोटी छोटी टाकतात आणि पायाबरोबर, पाय तर हलणार चालताना पण हात पण हलतात, आणि आपलं पेल्विस जे असतं कटिबंध तो सुद्धा असा स्विंग होतो. तर याचे व्हिडिओज बघितले की ते लक्षात येतं. आणि अशा पद्धतीने हात हलले ना की याच्या बरोबर एक्स्ट्रा कॅलरीज पण जळतात. तर हा पॉवर वॉक इज फास्टर अँड इट बर्न्स मोर कॅलरीज. सो इफ यू वॉन्ट टू रिड्यूस वेट, पॉवर वॉक इज व्हेरी गुड. आणि पॉवर वॉक करणं आणि रन करणं याच्यात म्हणजे फरक फक्त एवढाच आहे की रनिंग मध्ये तुम्ही वरून पावलं टाकता जमिनीवरती आणि पॉवर वॉक मध्ये तितकी वरून टाकत नाही, त्यामुळे पावलांवरचा जो इम्पॅक्ट आहे तो रनिंग मध्ये जास्त येतो. सो तुम्हाला जर पावलं दुखत असतील तर पॉवर वॉक इज बेटर, आणि अर्थात फॉर फिटर पीपल रनिंग इज बेटर, ऑलवेज बेटर. आजच्या तरुण वर्गाला जे कोणी आपला हा इंटरव्ह्यू बघतायत त्यांना हे ऐकण्यासारखं आहे की आजच्या ह्या काळात सुद्धा 70-71 वयात सुद्धा डॉक्टर जिम आणि चालणं असं दोन्हीही करत असतात आणि स्वतःला फिट ठेवतात केवळ आपल्यासाठी. अजूनही मावशी तुम्ही प्रॅक्टिस करता आहात, सकाळी तुमचं क्लिनिक ओपन असतं. सो म्हणजे हे सगळं खरं वाखाणण्याजोगं आहे की तुम्ही स्वतःला इतक्या छान पद्धतीने फिट ठेवत आहात कमीत कमी औषधांच्या जोरावर. म्हणजे सप्लिमेंट्स आपल्याला लागतातच, पण जर आपण अगदी जागरूकतेने स्वतःच्या शरीराच्या हाका ऐकल्या आणि आपण जर वेळेप्रमाणे आहार घेतला, आपण एक्सरसाइजेस केले, तर आपल्याला औषधांची मला वाटतं फारशी गरज लागणार नाही. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्री जीवन.
म्हणजे तुमचं पुस्तक पण आहे तुमच्या माझ्या लेखी माझ्या मला वाटतं असं नाव आहे तुमच्या आमच्या लेखी तुमच्या आमच्या लेखी आणि सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय आहे कारण भारतात असो भारताबाहेर असो हा सध्याच्या काळातला सुपर हे ते पुस्तक आहे. अरे वा तुमच्या आमच्या लेखी म्हणजे खरोखरच लेखी सुना बायका आपण स्वतःच्या शरीराकडे स्वतःच्या त्रासांकडे खूप कमी लक्ष देतो आणि मग एकदम त्याचा बॉम्बस्फोट झाल्यावर कदाचित आपण डॉक्टरांकडे धाव घेतो. तर हे जे काही सुपर वुमन सिंड्रोम एवढ्यातल्या एवढ्यात जडलंय नवीन बायकांना ते जडलं आहे किंवा त्यांना घ्यावं लागलं आहे स्वतःवर हे आपल्याला काही माहिती नाहीये पण ह्याच्यासाठी तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल काय पद्धतीने त्यांनी स्वतःचा सांभाळ केला पाहिजे. हा आता झालंय असं की सर्वसाधारण तुम्ही जर मुली बघितल्या तरुण मुली आत्ताच्या तर चांगल्या म्हणजे शहरी जीवनात म्हणजे मी चांगल्या सुशिक्षित नव्हे उच्च शिक्षित असतात आता म्हणजे मुलग्यांच्या बरोबरीने त्यांचं शिक्षण असतं आणि पूर्वी जी क्षेत्र केवळ मुलग्यांची किंवा पुरुषांची समजली जायची त्या क्षेत्रात सुद्धा आता स्त्रिया खूप जास्त प्रगती करतायत. म्हणजे अगदी मिलिटरी म्हणजे एअरफोर्स मध्ये पायलट किंवा फायटर पायलट म्हणून सुद्धा म्हणजे जे आपण पूर्वी इमॅजिनच नाही करायचो की हे मुली करतात म्हणून तर अशा गोष्टी मुली जर करतायत तर त्यांचं जीवन खूपच आव्हानात्मक झालेलं बरोबर तर आणि त्या तशा पद्धतीचं शिक्षण घेत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना त्या शिक्षणाचा उपयोग मॅक्झिमम करून स्वतःमध्ये आपली वैयक्तिक प्रगती तर त्यांना करायची आहे बरोबर. ऍट द सेम टाइम त्यांचं जे जैविक ज्या शरीरामध्ये घडामोडी आहेत त्यांना तर त्यांना सामोरं द्यावंच लागतं. म्हणजे असं पहा की स्त्री पुरुष समान म्हटलं तर हे मला मुळात मिथच वाटतं की स्त्री पुरुष समान नाहीतच माझ्या मते अजिबात समान नाही. स्त्री पुरुष हे वेगळे वेगळे असतात टोटली वेगळे आणि त्यांनी एकमेकांचं वेगळे पण ओळखावं आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्वाला जास्तीत जास्त फुलेल एवढा अवकाश द्यावा असं माझं मत आहे. आता उदाहरणार्थ मुलगी म्हटलं स्त्री म्हटलं की मासिक चक्र आहे तिला बरोबर आणि प्रसूती म्हणजे गर्भवती अवस्था प्रसूती आहे पुढे जाऊन तिला रजोनिवृत्ती आहे आणि स्त्रियांचे म्हणून खास जे काही इश्यूज आहेत आरोग्याचे ते तर स्त्रीला करावेच लागतात. तर प्रत्येक ही सुपर वुमन म्हणून मी जी म्हणतीये ती जी स्त्री आहे ती स्वतःमध्ये एवढ्या क्षमता वाढवत निघालीय तर तिला असं वाटतं की मी गृहव्यवस्था तर व्यवस्थित करीनच कुणालाही त्यामध्ये बोट ठेवायला जागा ठेवणार नाही. म्हणजे मी अगदी सणवार करीन मी अगदी पुरण घालीन होळीला किंवा सगळ्या नवरात्र वगैरे करीन माझ्याकडे काही कमतरता पडणार नाही कुणालाही असा एक वृथाभिमान ती बाळगते. त्याचबरोबर घरातल्या सगळ्या लोकांची ती काळजी घेते. त्याचबरोबर ऑफिसमध्ये तिला काय अनुभव येतो की तिचे मेल कलीग्स जे आहेत ते म्हणतात ओ बायकांचा आम्हाला सांगूच नका आमची एक पॉलिसी आहे की शक्यतो बायकांना ठेवायचं नाही कामावरती कारण त्या दांड्या मरतात त्यांचं कामाकडे लक्ष नसतं हे ते विशेषतः इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये हे अगदी उघडपणे बोलतात मॅनेजमेंट. तर तिला हेही सिद्ध करायचे की मी पुरुषांच्या इतकंच चांगलं किंवा पुरुषांपेक्षा जास्त चांगलं काम करू शकते म्हणून शी पुट्स एन एक्स्ट्रा एफर्ट आणि त्यामध्ये खूप दमून जाते ती बट तेवढ्यावर थांबत नाहीये. माझ्या माहितीच्या कित्येक मुली अशा आहेत म्हणजे डॉक्टरिणी आहेत त्या अत्यंत बिझी प्रॅक्टिस किंवा काम करतायत तरी पण त्यांना पेंटिंग करायचे त्यांना काही इटालियन पिनाकोटा वगैरे असल्या काहीतरी एक्झॉटिक डिशेस करायचे आहेत त्याचे फोटो काढून फेसबुकवर टाकायचे आहेत. हे जे कंपल्शन आहे ना की ओह म्हणजे मी आयुष्य किती पद्धती आणि हे सिद्ध करायचं कुणातरी समोर तर यामध्ये स्वतःची किती ओढाताण होतीये की आपण किती दमून जातोय इकडे लक्ष देत नाहीत की अगदी बिंदास उडी टाकतात त्या प्रवाहामध्ये आणि पडलं झडलं तरी हरकत नाही पण स्वतःहून उठून उभं राहायला बघतात हे पण माझ्या लक्षात आलं. म्हणजे त्या काही मदतीसाठी याचना करत नाही पण त्यांना खूप त्रास होत असतो
आणि तो त्रास शारीरिक मानसिक लेवलला कुठे ना कुठेतरी मॅनिफेस्ट होतो. मग त्या डॉक्टरकडे पोहोचतात किंवा कुठल्या समुपदेशकाकडे पोहोचतात असं होतं. मग तुमच्या अशा मुलींना असं काय तुमचं मार्गदर्शन आहे की त्यांनी झोपेच्या वेळा किंवा हे जे डायटचं फॅड सध्या चालू आहे किंवा एकूणच पाश्चिमात्य संस्कृती जे आपण फॉलो करतोय आणि अचानकपणे सध्या ड्रिंकिंग स्मोकिंग हे सुद्धा इन झालेली फॅशन आहे, या गोष्टी मुलींना पुढे जाऊन त्रास देऊ शकतात का? कारण त्यांना बऱ्याच नॅचरल गोष्टींना सामोरं जावं लागतं. म्हणजे ह्या तुमच्या मार्फत जर त्यांना आम्ही हे पोहोचवू शकलो की सगळ्याच गोष्टीत आपण बरोबरी करणं हे बरोबर नाही, थोडस नाही आणि गरजच नाहीये, गरजच नाहीये, इनफॅक्ट यू आर सुपिरियर. असंही जर तुम्ही बाहेरच्या जगातही तुम्ही काम करताय आणि घरातलंही करताय तर तुम्ही डबल ड्युटी करताच एनिवे, आणि तुम्ही जर मुलांना वाढवताय तर ट्रिपल ड्युटी आहे ही, आणि तुम्ही घरच्या वडीलधाऱ्या माणसांची काळजी घेताय हे क्वाड्रिपल ड्युटी आहे, हे तुम्ही ऑलरेडी करताय. तर तुम्हाला आणखीन काही सिद्ध करण्याची काही गरज नाही आहे. तुमची पहिली ड्युटी काय असायला पाहिजे त्याला मी ऑक्सिजन मास थिअरी म्हणते माझी. म्हणजे आत्ता सगळ्यांना कोविडच्या संदर्भात ऑक्सिजन मास्कचा अर्थ वेगळाच वाटतो, बरोबर, पण मी जो बोलतीये तो फ्लाईट मधला ऑक्सिजन मास्क. म्हणजे आपण विमानातनं चाललो असताना आपल्याला एअर होस्टेस आधी ते दाखवते, हो की नाही, आणि काही दुर्घटना घडली तर तुमच्या समोर अचानक ऑक्सिजन मास्क येईल आणि तो तुम्ही लावा. तर त्यावेळेला ती काय सांगते, प्रथम तुम्ही तो मास्क लावा आणि मग शेजारच्या माणसांनी किंवा तुमच्या मुलांनी नीट लावलाय का बघा. तर याचा अर्थ काय आहे की जर तुम्ही स्वतः हेल्दी असाल, तुम्ही स्वतः फिट असाल, तुम्ही स्वतः चांगले असाल, तरच तुम्ही दुसऱ्यांची काळजी चांगली घेऊ शकाल. तर हे तत्व या सुपर विमेन बायकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की मी स्वतः हेल्दी हॅपी अँड फिट अशी असेल तरच मी मला पाहिजे त्या 100 गोष्टी करू शकेन चांगल्या. तर माझी पहिली जबाबदारी आहे माझी स्वतःची काळजी घेणं. तर मी तुला सांगते इतक्या जास्त बायका अॅनिमिक आहे, लाज वाटते. म्हणजे हजारो लाखोंचं पॅकेज मिळवणाऱ्या बायका पण त्यांचं हिमोग्लोबिन पाहिलं की धस्स होतं. म्हणजे 10 आणि 9 असं हिमोग्लोबिन असतं त्यांचं आणि त्या इतकाले तास कामं करत असतात हे योग्य नाहीये. किंवा B12 लेवल बघा, ती अगदी अनडिटेक्टेबल असते. विटॅमिन डी अगदी 4 युनिट असतं. हे काय आहे? म्हणजे हे सरासर दुर्लक्ष आहे ना. तर स्वतःप्रती आपली काहीतरी जबाबदारी आहे ना, ती जबाबदारी नाही घेत तेवढी. तर हे मी सांगायचा प्रयत्न करते मुलींना बायकांना की तुम्ही स्वतःची चांगली काळजी घ्या, मग तुम्ही घरादाराची तुमच्या कामाची जास्त चांगली काळजी घेऊ शकाल. इतकं सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितलंय, आमच्या सगळ्या मावशी ताई काकू सगळ्या ह्यांनी ऐकावं हे. आणि अगदी म्हणजे 8 वर्षाची मुलगी का असे ना किंवा 60 वर्षाच्या आजी का असे ना, प्रत्येक बाईंनी स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे, हे तर आहेच. त्याचबरोबर आयटी क्षेत्र सध्याचं अगदी भेडसावणारा प्रश्न म्हणजे गेल्या वर्षापासून लॉकडाऊन चालू झालेलं आहे. आयटी क्षेत्रातले बहुतेक लोक स्क्रीन समोर सतत 18-18-19 तास बसलेले असतात, त्याच्यातनं त्यांना अनेक व्याधींना सामोरं जावं लागतं. या अशा लोकांना तुम्ही काय पद्धतीने मार्गदर्शन कराल, त्यांच्या बसण्याची पोझिशन किंवा एकूणच किती तास त्यांनी समोर बसलं पाहिजे, मध्ये ब्रेक घेतला पाहिजे की नाही, खाण्यापिण्याच्या सवयी, या सगळ्याच बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल? ऍब्सोल्युटली, हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि हा साधारण 2000 सालापासून सुरू झालाय, म्हणजे गेली 21 वर्ष. जेव्हा हे सगळं .com कंपन्या आणि सगळं आलं ना Y2K वगैरे, तेव्हापासूनच हे बघायला लागले मी की सतत आयटी मध्ये काम, आयटीतले लोक आयटीत असतात असं एक म्हटलं जायचं. पण त्यांना खूप जास्त कम्प्युटर रिलेटेड हॅझार्ड्स होतात हे जेव्हा बघायला लागलो आम्ही, तर तेव्हा मी स्वतः अभ्यास करायला लागले की मला स्वतःलाच येत नव्हतं काही कम्प्युटर मधलं. मी अभ्यास करायला लागले की ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं. तर त्याच्यात 3-4 गोष्टी आहेत, बऱ्याच ऑल सिस्टम्स गेट अफेक्टेड असं लक्षात आलं की तुमचं पोश्चर, जसं तू म्हणालीस तसं पोश्चर पासूनच बिघडायला सुरुवात होते. म्हणजे आता आम्ही अर्गोनॉमिक्स असं आता नाव दिलेलं आहे,
अर्गोनॉमिक्स म्हणजे कुठलंही काम करत असताना तुमच्या शरीराची स्थिती अशी पाहिजे की ते काम दीर्घकाळ केलं तरी तुम्हाला त्रास होता का माने. म्हणजे तुमच्या कम्प्युटर टेबलची उंची असेल किंवा तुमचा एक कीबोर्ड आहे तो आणि तुमच्या खुर्चीची उंची की जेणेकरून तुम्ही कीबोर्डवर टाईप करत असताना तुम्हाला असं टाईप करायला लागणार नाही, म्हणजे तुमच्या रिस्टवरती ताण येणार नाही की तिथे रिस्ट रेस्ट असेल आणि इतके उंच असाल की इझिली टाईप करू शकाल. तर त्यानंतर मान जाते सारखं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून, त्यामुळे मान खांदे अवघडून जातात. नंतर खूप गरजेपेक्षा जास्त जोर केल्यामुळे बोटांमध्ये इथे टेंडिनायटिस व्हायला लागतो, इथे इथे दुखायला लागतं, मुंग्या यायला लागतात, ज्याला कार्पल टनेल सिंड्रोम म्हणतो की इथल्या बाजूला अशी सूज येते आणि इकडे जाणाऱ्या नर्व्ज असतात ना त्या अडकतात त्याच्यामध्ये आणि त्यामुळे मुंग्या येणं, बधीर होणं, सतत दुखणं असे प्रकार व्हायला लागतात. त्यानंतर डोळ्यावर खूप स्ट्रेस येतो कारण सारखा हा ग्लेअरिंग स्क्रीन आहे ना, हा याच्यातनं रेडिएशन येत असतं आपल्याकडे. तर आपण जर ही काळजी घेतली पाहिजे. आता मी तुला पटपट हे सांगते की हे टाळायचं कसं. आता सतत बसण्यामुळे पोटावर परिणाम, पचन होत नाही, स्ट्रेसमुळे ऍसिडिटी होते, गॅस होतो, कॉन्स्टिपेशन होतं कारण हालचाल नाही काही. नंतर चुकीचं खाणं म्हणजे हे लोक संध्याकाळी पण काम करतात ना, तर संध्याकाळी त्यांचे फॉरेन क्लायंट्स असतात, त्यात ते कॉल्स असतात, मग त्यांना भूक लागते आणि त्यांचा सकाळचा डबा वगैरे संपलेला असतो पोळी भाजीचा, मग मागवायचं बाहेरनं काहीतरी आणि ते त्याला आम्ही बिग सी म्हणतो, म्हणजे सगळं ते जंक फूड असतं सगळं, फास्ट फूड ना, आणि टू मच कॉफी, टू मच चॉकलेट किंवा चिप्स किंवा हे पिझ्झा, सगळे मैद्याचे पदार्थ हे सगळं संध्याकाळी खाल्लं जातं, रात्री खूप उशीर होतो, त्यामुळे सगळं पचनाची वाट लागते. हा, डोळ्यावर स्ट्रेस आल्यामुळे असं म्हणजे डबल विजन किंवा भयंकर डोळे दुखल्यासारखे होणं, पाणी गळणं डोळ्यातनं हे होतं. तर मी या लोकांना सांगते असं की आधी तुम्ही हे समजून घ्या, हे सगळं इंटरनेटवर आहे, कम्प्युटर रिलेटेड हॅझार्ड्स, ते आधी वाचून घ्या सगळं. नंतर कामाला बसायच्या अगोदर तुमचं वर्कआउट झालं पाहिजे, एक 30 ते 35 मिनिटं वर्कआउट करा तुम्ही, संपूर्ण शरीराची फ्लेक्झिबिलिटी चांगली ठेवली पाहिजे तुम्ही आणि वर्कआउट करून व्यवस्थित ब्रेकफास्ट करून मगच कामाला बसायचं आणि कामाला बसायच्या आधी डोळ्यातले मॉइश्चर ड्रॉप टाकायचे, कारण ते हां कारण मॉइश्चर निघून जातं, त्याला ड्राय आय सिंड्रोम असं म्हणतात, डोळे कोरडे पडतात कम्प्युटरवर जास्त काम करून. मग मॉइश्चर ड्रॉप दिवसातनं 2 किंवा 3 वेळा सुद्धा टाकायला हरकत नाही. नंतर पाण्याची बाटली जवळ ठेवायची, थोडा थोडा वेळ झाला की पाण्याचा घोट सिप करत राहायचं. नंतर 2 तास काम झालं की उठायचं, ब्रेक द पोश्चर, वॉक अराउंड, हॅव ए टी ब्रेक, कॉफी ब्रेक, वॉटर ब्रेक, लू ब्रेक, वॉट एव्हर, पण तुम्ही उठलं पाहिजे. आणि त्यावेळेला आता घरातनं काम करताय, खिडकीत जा, गॅलरीत जा, डिस्टंट ऑब्जेक्टकडे बघा. हे कशासाठी, तर अकॉमोडेशन तुमचं जायला नाही पाहिजे, म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जी ॲबिलिटी असते ना नियर विजन आणि डिस्टंट विजन, तर तुम्ही सारखे इथेच जर बघायला लागलात तर तुम्हाला डिस्टंट विजन राहत नाही, ती ॲबिलिटी तुम्ही गमावून बसता. तर म्हणून ही सवय करा असं, आणि ॲज फार ॲज पॉसिबल खाण्यापिण्याच्या वेळा नियमित ठेव, म्हणजे दुपारचा लंच ब्रेक त्या वेळेलाच असू दे की ज्या वेळेला तुम्हाला बरोबर भूक लागते, त्यावेळेला बरोबर तुमचे डायजेस्टिव्ह ज्यूसेस सिक्रीट होतात आणि तुम्हाला अपचन होत नाही. सो हॅव ए गुड हेवी ब्रेकफास्ट अँड ए रिलेटिव्हली लेस अमाऊंट ऑफ लंच, आणि ते होममेड असू दे, आणि अर्ली डिनर, अर्ली डिनर, तुम्ही जितकं लेट घ्याल डिनर तितकं पचायला परत अवघड, आणि संध्याकाळी पण परत तुम्ही स्ट्रेचेस आणि थोडाफार वर्कआउट आणि घरातली कामं, म्हणजे मी सगळ्या पुरुषांना पण सांगते की यू मस्ट डू सम हाऊस होल्ड चोर्स, कारण दे आर मंडेन, आय नो दॅट, पण ते काम करत असताना तुमच्या मनातले ऑफिसचे इश्यूज तुम्ही विसरून जाता. तुम्ही जर मन तिकडे लावलत ना, तर इन दिस लॉकडाऊन पिरियड मेनी
मेन हॅव टोल्ड मी की मला ते खूप आवडायला लागले काही स्वयंपाकातलं करणं वगैरे असं. मी दे आर डिस्कवरिंग देमसेल्स असं आहे. किंवा कोणी गार्डनिंग करतायत, कोणी झाडांना पाणी घाला. अहो चार कुंड्या असल्या ना तरी रोज जर तुम्ही ठराविक वेळेला पाणी घातलं ना तर ते जे झाड टवटवीत दिसतं ते बघून आपल्याला चांगलं वाटतं. हा, आनंद होतो. आपल्याला एखादी नवीन कळी आली किंवा नवीन पालवी फुटली ते बघून सुद्धा आनंद होतो. मुलांबरोबर खेळा, मुलांना आंघोळी घाला, साध्या साध्या गोष्टी असतात पण त्या प्लेजरेबल असतात. तर हे मी सांगते करायला. आणि जेव्हा काम संपतं तेव्हा सगळ्यात घातक गोष्ट काय असेल तर वेब सिरीज बघत बसायचं करमणूक म्हणून. की मी खूप दमलं आता म्हणून मी OTT वर गेलो, मी आमची वेब सिरीज बघत बसलो आणि मी 2 झोपलो रात्री. म्हणजे असं बोलणाऱ्या मुलाला मला असं गदागदा हलवावं असं वाटलं की काय तुझं चाललंय. म्हणजे यू शुड कम्प्लिटली शट डाऊन ऑल इलेक्ट्रॉनिक स्क्रीन्स वेन यू वॉन्ट टू गो टू स्लीप. कमीत कमी 1 आधी कुठलेही स्क्रीन बघू नका. मे बी यू कॅन लिसन टू म्युझिक बट बेटर स्टील यू कॅन कम्युनिकेट विथ युअर फॅमिली. हॅव अ फॅमिली टाईम अँड देन वॉट इज नोन एज पर्सनल क्वायट टाईम PQT. मगाशी तू बोललीस ना स्वतःशी संवाद, तर त्याचा सुद्धा एक त्याची पण वेळ असते ती. तर ही झोपायच्या अगोदर तुम्ही करा ना, तुम्ही स्वतःशी संवाद करा की आजचा दिवस माझा कसा गेलेला आहे, आज मला फिजिकली काय काय होते, आज माझ्या मनात कोणते कोणते विचार आलेत आणि मग मी काय ॲक्शन घेतली पाहिजे, काही जर समथिंग इज रॉंग तर मी काय करायला पाहिजे, हे तुम्ही मनातल्या मनात संवाद करा ना तर तुम्हाला कळेल. आणि या कोविडच्या काळात काय झालं, खूप फिअर्स, एन्झायटीज, फोबियाज, पॅनिक रिॲक्शन हे सगळं झालं. तर हे बरेचदा असं होतं की प्रॉपर डॉक्टरचा सल्ला न घेता मनातनच घाबरून काय ना काय करत बसायचं. म्हणजे जराशी थोड्या शिंका आल्या 2 की दुसऱ्या दिवशी जाऊन स्वॅब टेस्ट करायची, मग ती कशी पॉझिटिव्ह येणार ना. तर तुम्ही सल्ला घ्यायला पाहिजे. सो डू नॉट इग्नोर फिजिकल सिमटम्स, डू नॉट डिले टेकिंग ओपिनियन, बट डू नॉट गेट पॅनिक. कट्ट्यावरच्या गप्पा हे पण तुमचं एक पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मध्यमवयीन लोक कसं त्याला सामोरे जातात, त्याचबरोबर ज्येष्ठांचं आपल्या घरातील स्थान, त्यांच्या जबाबदाऱ्या काय हे पण तुम्ही सांगितलेले. ज्येष्ठांचं लहानपण आपण बघतच असतो, प्रत्येक घरात ज्येष्ठ आहेत, त्यांना काही ना काहीतरी शारीरिक व्याधी तर असतात पण कुठेतरी मनाने ते कुठेतरी कंटाळले असतात, आपले सहचारी कुठेतरी हरवल्यामुळे ते एकटे फील करत असतात. अशा ज्येष्ठांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, आपलं आयुष्य अधिक आनंदी करण्यासाठी त्यांनी काय करावं? सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट आपली तब्येत सांभाळण्याचंच आहे. की ज्याच्यासाठी मी सगळ्यांना सांगते ते ज्येष्ठांनाही सांगणार की योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य विचार हे 3 गोष्टी त्यांनी पाळल्याच पाहिजेत. आणि ज्येष्ठांच्या जीवनात आत्तापर्यंत कधी नव्हतं इतकं मित्रमंडळींचं स्थान खूप जास्त, खूप जास्त. कारण जेव्हा तुम्ही ऍक्टिव्हली वर्किंग असता त्यावेळेला तुम्हाला सतत स्टिम्युलेशन मिळत असतं. मग तुमची मैत्री कदाचित होत नसेल पण यू आर ऑलवेज इंटरॅक्टिंग विथ पीपल. की तुमचे सहकारी असतात, तुमचे बॉस असतात, तुमचे सबॉर्डिनेट असतात किंवा तुमच्या कामाच्या निमित्ताने तुम्हाला अनेक गोष्टींशी संपर्क येत असतो. पण जेव्हा तुम्ही रिटायर होता ना तेव्हा सडनली हा सगळा कॉन्टॅक्ट तुटतो. हो, आणि त्यातून तू मगाशी म्हणलीस तसं सहचर किंवा सहचरी गेली असेल आणि अशी बिर्यूड सिनियर सिटीजन असेल तर त्याला तर अगदीच म्हणजे अगदी प्रेमळ जरी मुलं असली घरामध्ये, सून मुलं सगळे चांगले आहेत असं समजूया आपण, पण दे हॅव देअर ओन लाईफ टू लिव्ह. हेच होतं ना, त्यांना त्यांच्या आयुष्य पुढे जातं ना, नेहमी नदीचा प्रवाह पुढे जात असतो. तर त्यामुळे ते जरी त्यांनी आपल्या बाबाचं आईचं केलं तरी प्रेमापोटीही करतील, कर्तव्यापोटीही करतील, पण तरी देखील ती व्यक्ती लोनली असते. आणि दोघही जणी असले ना तरी सुद्धा
त्यांना तेवढा घरामध्ये तेवढी इंटरॅक्शन राहत नाही म्हणून त्यांनी समवयस्क लोकांचं सर्कल निर्माण केलं पाहिजे आणि हे सर्कल त्यांना खूप सारी ऊर्जा देऊ शकतं, खूप सपोर्ट देऊ शकतं, हे मी तुम्हाला अगदी निश्चित सांगते. थोडक्यात तुम्ही सगळ्या पिढ्यांना तुम्ही मार्गदर्शन करत असता आणि त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्राकडनं जर आपण थोडंसं हटके बोलायला गेलो तर तुमची सगळ्यात जवळची आवड म्हणजे पर्यटन आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे, पर्यटन एक संजीवनी. संजीवनी म्हणजे काय, आपल्याला जीवनात प्रेरणा देऊन जाणारी एक औषधीच म्हणायला पाहिजे आणि तुम्ही त्या अंगाने भरपूर जागी फिरला आहात, तर त्याच्यातल्या काही आठवणी आमच्या सोबत शेअर कराल? अगं फारच शेअर करण्यासारख्या आठवणी खूप जास्त. तर पर्यटनाचा म्हणजे दोन तीन प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे साहस पर्यटन, म्हणजे ते मी खूप आवडीने केलेले आहे. साधारण वयाच्या 40 पासून ते 65-66 वर्षापर्यंत एक 25 वर्ष मी 25 वर्षात 10-12 वेळा मी हिमालयात गेले. बापरे. हो. आणि इतरही छोटे ट्रेक्स केले, एक अमेरिकेत पण केला. सो ट्रेकिंग हे केलेलं आहे, हिमालयातलं ट्रेकिंग 10-12 वेळा केलं. आणि बाकीचं जे पर्यटन आहे ते देशात आणि परदेशात सगळीकडे केलं. आणि आत्ता सध्या मला जी एक गोडी लागली आहे इंडॉलॉजी या विषयाची, तर हां भारतीय शास्त्र, म्हणजे आपला देश जाणून घेणे आणि अशा थीमवर बेस्ड असं पर्यटन असतं. अशा अनेक संस्था आहेत की त्या बरोबर जे एक्सपर्ट कोणीतरी देतात आणि तो एक्सपर्ट त्या त्या ठिकाणचं ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व सांगतो. आणि अशा तऱ्हेचं पर्यटन मी अलीकडे 4-5 वर्षात करायला लागली आहे आणि फारच चांगलं वाटतं. म्हणजे ते मग त्याचप्रमाणे अजून एक अगदी वेगळी टूर सांगेन तुला, ते जेव्हा आम्ही कालापत्थर केलं हिमालयात. कालापत्थर माहिती आहे का तुला? नाही नाही नाही. काय प्रकार आहे म्हणजे हिमालयात कालापत्थर हे ऐकूनच जरा नवल वाटलं. माउंट एव्हरेस्ट नक्की माहिती आहे. माउंट एव्हरेस्टच्या समोर साधारण 18,000 फूट उंचावर, म्हणजे इतका उंचीचा असलेला पर्वत, तर त्याला कालापत्थर असं नाव आहे. तर त्याला तसं का म्हणतात, तर त्याच्यावर म्हणजे तो त्याची दिशा अशी आहे, पूर्वेकडे आहे तो, की त्याच्यावरती स्नो कधी राहत नाही. बर. म्हणून तो काळा दिसतो. म्हणजे इतक्या उंचावर असून सुद्धा आजूबाजूला संपूर्ण बर्फाच्या डोंगरांनी तो वेढलेला आहे आणि समोर त्याच्या माउंट एव्हरेस्ट आहे, तरी सुद्धा तो स्वतः बर्फविरहित असतो, म्हणून त्याला कालापत्थर म्हणतात. तर ते 2007 आम्ही तो ट्रेक केला. नेपाळमधून करतात तो, सागरमाथा नॅशनल पार्क. आणि त्याच्या आठवणी मला अजून मी विसरू शकत नाही. आणि इतकं म्हणजे अक्षरशः धन्य होणे किंवा जीवन कृतार्थ होणे म्हणजे काय, हा अनुभव घेत असा, तर ती एक आठवण सांगण्यासारखी आहे. आणि तिसरं, एक हार्वर्डला जायला मिळालं होतं, हार्वर्ड बिझनेस स्कूल. तर ते अक्षरशः म्हणजे अपॉर्च्युनिटी मिळाली म्हणून मला ते जमलं करायला, की माझे मिस्टर त्यावेळेला तिथे ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम म्हणून एक कोर्स करायला गेले होते. आणि तिथे अशी पद होती, कोर्सच्या एंडला जे ग्रॅज्युएशन सेरेमनी असतो त्यावेळेला दे फॉर्मली इन्व्हाइट स्पाउसेस ऑल्सो, आणि नॉट ओनली फॉर द सेरेमनी पण आधी येऊन राहायला, तो अनुभव घ्यायला. तर एक आठवडा मी गेले आधी, शेवटचा आठवडा. आणि आमच्यासाठी अक्षरशः क्लासरूममध्ये आम्हाला बसायला मिळालं आणि आम्हाला ती लेक्चर्स ऐकायला मिळाली. आम्हाला ते प्रश्न विचारायचे, आम्ही त्यांना उत्तरं द्यायचो. आणि इतका तो वेगळा अनुभव होता ना सगळा. आणि नंतर हार्वर्डमधलं ग्रॅज्युएशन, म्हणजे मुळात हार्वर्ड विद्यापीठ हेच एक ग्लॅमर खूप जास्त आहे, आणि त्या तिथलं ग्रॅज्युएशन सेरेमनी काय असतो हे बघायला मिळालं. म्हणजे असं वाटलं की याची देही याची डोळा असं की. आणि मग ग्रॅज्युएट्स जे येतात बाहेर, मग ते त्या लॉनवर चालतात वगैरे, शॅम्पेन वगैरे ते सगळं, आणि मग फॉर्मल ब्लॅक ड्रेसमध्ये
डान्स वगैरे हे ते सगळं ड्रेस चालेल तुमचा, त्यामुळे मी काळ्या रंगाची साडी नेसले होते तर ते मला अगदी त्या आठवणी खूप छान वाटतात म्हणजे अजूनही. आणि तसंच तुमची मुलगी पण गुगल मध्ये काम करते तुम्ही म्हणलात, तर गुगलचा तुमचा अनुभव कसा होता? आम्ही फक्त इथे लॅपटॉपवर गुगलची साईन बघत असतो, पण तुम्ही तिथे त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन फिरून आलेला आहात, तो अनुभव कसा होता? मी जेव्हा जेव्हा तिथे जाते तिच्याकडे, म्हणजे मी दरवर्षी जाते, फक्त गेल्या वर्षी नाही गेले आणि यंदाही जाईन की नाही माहित नाही मला आता या लॉकडाऊनमुळे, पण प्रत्येक वेळेला जाते मी तिथे. आणि अक्षरशः गुगलचा प्रवास मी बघितलाय, कारण ती 17 वर्ष आहे तिथे. तर एक छोट्याशा कंपनीतून हळूहळू तिने गुगलचा कसा विस्तार वाढत गेलाय हे सगळं बघितलंय. बेसिकली त्यांचं वर्क कल्चर जे आहे ते अतिशय ओपन आहे, फ्रेंडली आहे, आणि तिथं सिक्रेसी नसते. तिथे सगळं ओपन असतं. तिथे तुम्ही अक्षरशः म्हणजे इनफॉर्मल, म्हणजे अशक्य इनफॉर्मल येते. म्हणजे तुम्ही बिझनेस मीटिंग, उदाहरण म्हणून सांगते, असा एक 5-6 सायकली एकत्र जोडलेल्या, राईट, आणि जिथे जोडले आहेत तिथे एक लॅपटॉप, ओके, आणि ते रिव्हॉल्व होते आणि तुम्ही सगळे स्टॅटिक सायकलीवर बसलाय 5-6 जण आणि तुम्ही मीटिंग कंडक्ट करताय आणि लॅपटॉप वरते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मीटिंग करत असताना यू हॅव टू वर्क युअर लेग्स. एक्सरसाइजला फार जास्त महत्व आहे तिथे. म्हणजे स्वतः कंपनीचे जे मालक आहेत दोघ जण, ते तिथं बीच सॉफ्टबॉल वगैरे खेळताना दिसतात, किंवा तिथे एक स्विमिंग पूल आहे, तो स्टँडर्ड स्विमिंग पूल नाही आहे, त्या एवढासाच आहे, पण त्याच्यात सतत स्ट्रॉंग करंट सोडलेले आहेत. म्हणजे यू गेट द फिलिंग की समुद्रात मोठ्या मोठ्या लाटा उसळत असताना कसे पोहताना तुम्हाला जोर करावा लागेल, तो अनुभव तुम्हाला एवढ्याशा पूलमध्ये येतो. अशा म्हणजे अशा फॅन्टॅस्टिक गोष्टी आहेत तिथे. मी दर खेपेला मी जाते आणि म्हणते हे काय, खूप मजेदार आहे तिथे. या सगळ्यातनं मावशी एक आपल्या लक्षात येतं की वर्क कल्चर किंवा वर्क ऍटमॉस्फिअर जेव्हा या पद्धतीचं असतं, कदाचित आपल्याकडनं कृती पण त्याच पद्धतीने जास्ती होते, छान होते. त्यामुळे असं असणंही गरजेचं असतं की हे महत्वाचं आहे. बघ, ऐक, एम्प्लॉईला ते असं फील देतात की ओ वी आर सो लकी टू हॅव यू, असा एम्प्लॉईला फील देतात की त्याला असं वाटतं की अरे इथे या लोकांना मी हवा आहे किंवा माझ्या कामाची कदर आहे त्यांना, मग तो जास्त एफर्ट घेतो ना त्याच्या कामामध्ये. म्हणजे एक हे जे कल्चर आहे की डोंट डू इव्हिल हे त्यांच्या मालकांचं एक हे आहे, आणि आय एम फीलिंग लकी दॅट आय हॅव यू विथ मी असं. तर ते एक मला खूप वेगळं कल्चर वाटलं ते मला. आणि विशेषतः आपल्या इथे असं जे काय म्हणत मालक नोकर ही दरी जी आहे ना खूप मोठी, आणि ते सतत नोकराला त्याचं स्थान दाखवून द्यायचं अगदी, हे जे आहे ना ते ह्याच्या खूप अपोजिट वाटला, कॉन्ट्रास्ट वाटला. 17 वर्ष तुमची मुलगी एकाच ठिकाणी आहे आणि तिला त्या जॉबला सोडावंसं वाटत नाहीये, सेन्स ऑफ बिलॉंगिंगनेस तिथे झाला आणि त्यामुळेच छान एक वर्क ॲटमॉस्फिअर त्यांना मिळतंय, त्यामुळे ती तिथूनच एक ऊर्जा घेऊन येते घरी, त्यामुळे घर प्रसन्न. म्हणजे एकात एक लिंक झालेल्या या सगळ्या गोष्टी असतात आणि तसंच कुठेतरी कल्चर कुठेतरी फ्युचरमध्ये भारतात नक्की येईल अशी इच्छा आहे. आपण पाश्चिमात्य बऱ्याच गोष्टी घेऊन येतोय, तसेच या गोष्टी पण आपण तिकडनं आणाव्यात अशी अपेक्षा आहे आपल्याला. येस, लास्ट बट नॉट द लिस्ट मावशी, तुम्ही संस्कृत मध्ये PhD केलेली आहे, ह्या विषयाबद्दल तुमचं एवढं आकर्षण का? ते मी शाळेत असताना पासून आहे. आमच्या शाळेमध्ये, माझी शाळा मराठी होती आणि त्या शाळेमध्ये 100 मार्काचं संस्कृत होतं, म्हणजे मी SSC ला 100 मार्काचा संस्कृतचा पेपर दिलाय. माझ्या घराच्या जवळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सदाशिव पेठेत, तर त्याच्या परीक्षा असतात दर 6 महिन्यांनी, तर त्या परीक्षा मी शाळेत असतानाच
मॅक्झिमम दिल्या होत्या, म्हणजे जितक्या परीक्षा देणं तिथे शक्य होतं तितक्या दिल्या होत्या. आणि आय वॉज अ सिरियस कंटेंडर फॉर समथिंग टू डू इन संस्कृत. पण नंतर काय झालं, मला डॉक्टर व्हायचं होतं. अच्छा. त्यामुळे लाईनच चेंज झाली ना. मग नंतर पूर्ण म्हणजे 25 वर्ष काहीही संस्कृतशी संबंध नाही. मग नंतर मला मुलं झाली आणि मुलं शाळेत गेली, त्यांनाही मी मराठी शाळेत घातलं आणि त्यांनाही संस्कृत होतं. आणि मी त्यांना सांगितलं कुठल्या क्लास बीसला जायचं नाही, मी आहे इथे शिकवायला. म्हणून मी शिकवायला लागले त्यांना. आणि शिकवतानाच मला असं वाटलं की अरे आपल्याला सगळं आठवतंय आणि येतंय आता. आणि एकदम माझ्या मनात आलं की समजा कालिदासाचं शाकुंतले, त्याच्यातलं एक छोटासा पार्ट त्यांना एक धडा आहे. तर म्हटलं अरे आता मी त्यांना हा धडा शिकवला पण मी मुळात शाकुंतल कधी वाचणार, तर किंवा हे मोठे मोठे ग्रंथ मी कधी वाचणार, नाटकं कधी वाचणार. मग जशी माझी मुलं इंजिनिअरिंग कॉलेजला गेली दोघही, तसं मी पण बी ए ला नाव घातलं. म्हणजे मुलं जेव्हा बी ई झाली तेव्हा मी बी ए झाले, आणि तिने एम एस मास्टर्स केलं तेव्हा मी एम ए झाले संस्कृत, आणि त्याच्यानंतर मी पी एच डी केलं. असा एक ओळीने 8 ते 9 वर्षाचा प्रवास होता. आणि सगळं प्रॅक्टिस आणि सगळं बाकी घरातलं सांभाळून सगळं करत होतात. आणि त्यात सुपर वुमन आहे तेच नव्हतं झालेला. बरं, खूप आवड म्हणून केलं होतं, खूप आवड म्हणून केलं. कुठली आवडीची गोष्ट आपण असं स्वतःवर लादून घेतच नाही, ती आपसुकच होत जाते आपल्याकडनं. त्यामुळे तसंच तुमच्याकडनं होत राहिलं. आणि एवढ्यातच तुम्ही वैद्यकीय क्षेत्रातल्या तुमच्या कथा किंवा पुस्तकांच्या व्यतिरिक्त पण काही पुस्तकं लिहिली आहेत, त्याच्यातल्याच एक पूर्वशी बद्दल लिहिलेलं आहे. माझा पीएचडी ला थेसिस जो होता तो त्याचं टायटल असं आहे की अप्सरा ही संकल्पना, म्हणजे प्राचीन संस्कृत साहित्य आणि स्थापत्य आणि आयकॉनोग्राफीला मराठीत काय म्हणतात माझ्या माहिती नाही, पण त्याच्यातली अप्सरा ही संकल्पना. तर त्यामुळे मी अप्सरा या बद्दलच माझा रिसर्च आहे माझा. आणि त्यात मॅक्झिमम रेफरन्सेस कुणाचे असतील तर उर्वशीचे. हा, तर ती प्राचीनतम अशी अप्सरा आहे आणि पार ऋग्वेदापासून ते अगदी आत्ता आत्तापर्यंत असे तिचे रेफरन्सेस आहेत. आणि तिचं एकंदर कॅरेक्टर आणि तिचा संबंध आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग हे मला खूप फॅसिनेटिंग वाटलं. आणि एक माझे जे सर आहेत पीएचडीचे माझे गाईड, त्यांनी पण असं म्हटलं, म्हणजे या पीएचडीच्या माझ्या थेसिसचं एक इंग्लिश पुस्तक झालेलं आहे ऑलरेडी, पण ते पुस्तक काही सर्व लोक वाचणार नाहीत. ते पुस्तक म्हणजे एक रेफरन्स बुक सारखं होईल. बरोबर. तर ते सामान्य मराठी वाचकांपर्यंत शक्य नाही ते जाणं. तर त्यांचा आग्रह पडला की तू एवढं जर रिसर्च केलायस तो मराठी वाचकांपर्यंत साध्या शब्दात तू पोहोचवला पाहिजे. म्हणून मग मी उर्वशी ही कॅरेक्टर निवडली की ही माझी सगळ्यात आवडती अप्सरा. आणि तिचं संपूर्ण घटनाक्रम आयुष्यातला असा इमॅजिन करून अशी ती आत्मनिवेदन करते अशा पद्धतीने ते लिहिलं, उर्वशीची कथा असं. आणि महाभारत त्यातल्या व्यक्ती आणि संकल्पना हे कशावर आहे पुस्तक? ते आता तुला हे कदाचित माहीत असेल की भांडारकर इन्स्टिट्यूट यांनी सुमारे 1360 अशा महाभारताच्या पोथ्या गोळा करून त्याचा कंपॅरेटिव्ह स्टडी करून त्याची चिकित्सित आवृत्ती प्रसिद्ध केली. ही आवृत्ती जगात सर्वत्र सर्वमान्य समजली जाते. तर मी भांडारकरची मेंबर असल्यामुळे मी ते महाभारत मिळवून ते वाचायला सुरुवात केली. आणि 2 वर्ष माझा अभ्यास चालला होता. आणि तो अभ्यास करत असताना माझ्या मनात खूप वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले, खूप, आणि ऑब्झर्वेशन्स. तर ते मी असं लिहून काढायला सुरुवात केली. हे सगळं मी आत्ता केलं, म्हणजे त्याचा पीएचडी किंवा एम एसशी संबंध नाही. आणि मग मी म्हटलं आता ह्याचं काहीतरी लिखाण करावं आपण. म्हणून महाभारतातल्या व्यक्ती काही, प्रमुख व्यक्तिरेखा आणि प्रमुख संकल्पना, म्हणजे
या संकल्पना त्या ग्रंथातनच आलेल्या आहेत, त्या आत्ताच्या जगाला त्या अप्लाय होतील किंवा होणार नाही, पण तरी देखील एकंदर महाभारतातलं जे तत्वज्ञान आहे ना ते अगदी आत्ता सुद्धा, आपण म्हणतो ना की हे जे काय चाललंय राजकीय ह्याच्यावर म्हण किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये म्हण एकंदर पर्यावरणाच्या बाबतीत म्हण की हे महाभारत झालं अगदी असं आपण सहज बोलून जातो, तर महाभारत हे टाइमलेस असा ग्रंथ आहे आपला, टाइमलेस, आणि तो प्रत्येकाने वाचावा असं मला वाटतं, आणि म्हणून मी ते लिहित गेले की महाभारत व्यक्ती आणि संकल्पना असं ते पुस्तक आहे, तर हे ते पुस्तक आहे. हा, तर रथचक्राचा अर्धा भाग दाखवलाय त्याच्यात, कौरव आणि पांडव असं पुस्तक आहे, म्हणजे ती त्याची मध्यवर्ती थीम आहे ना, पण त्या निमित्ताने इतर ज्या व्यक्ती सगळ्या आलेल्या आहेत त्याच्यावरचे माझे विचार, महा ओरिजिनल महाभारत वाचू म्हणजे मग इरावतीबाई, दुर्गाबाई किंवा सगळे मोठे मोठे लेखक जे आहेत, खूप मोठे आहेत ते, थोर आहेत, पण त्यांची पुस्तकं बाजूला ठेवली आणि फक्त महाभारत वाचलं आणि त्याच्यावर लिहिलं. त्याचबरोबर तुमची अजून दोन पुस्तकं येत आहेत, प्रतिकार शक्ती कशी वाढवावी अँड द लॉंग रन, ही पुस्तकं थोड काहीच दिवसात अवेलेबल होतील माझ्या मते. सध्याच्या एसेन्शियल सर्व्हिसेसमुळे ती आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत, पण प्रतिकार हे आलेलं आहे, हे बघ हे आलेलं आहे प्रतिकार शक्ती, हे अगदी छोटीशी पुस्तिका आहे, म्हणजे अगदी आणि किंमतही खूप कमी ठेवलेली आहे प्रकाशकांनी, की अगदी सहजगत्या कोणीही घ्यावी आणि पर्समध्ये टाकावी आणि जस्ट लोकलमध्ये बसून अशी वाचली तरी वाचून होईल, इतकीची छोटेखानी आहे, पण ती आत्ताच्या काळाला उपयुक्त अशी आहे प्रतिकार शक्ती. आणि इन द लॉंग रन हे जे आहे ते आता रनिंगचा खूप बोलबाला आहे ना, रनिंग म्हणजे आपण त्या चालू असतं, म्हणजे मॅरेथॉन्स, हाफ मॅरेथॉन्स, अल्ट्राथॉन्स किंवा काय एन्ड्युरो सारख्या स्पर्धा असतात ज्याच्यात तीन गोष्टी होतात, ट्रायथलॉन असतात, डेकॅथलॉन असतात, तर हे कल्चर समाजामध्ये खूप वाढायला लागलंय, आणि फक्त तरुण मुलांच्यात नाही तर थोडेसे मध्यम वय थोडीशी मोठे सुद्धा त्याच्यात भाग घेत आहेत, तर हो खूप वाढायला लागले आता, तर त्याची सायंटिफिक इन्फॉर्मेशन देणारं पुस्तक मराठीत तर नाहीच आहे, पण भारतात तरी इंग्लिशमध्ये सुद्धा नाही आहे. जी काय पुस्तकं मिळाली आहेत ती मला पाश्चात्य लेखकांनी लिहिलेली अशी मिळाली रेफरन्स म्हणून, तर त्यामुळे मला असं वाटलं की या विषयात एक त्रुटी आहे ही आपल्या पुस्तक संसारामध्ये एकंदर, म्हणून ते लिहिलंय. सायंटिफिक आहे ते पुस्तक, म्हणजे मराठीतच आहे पण सायंटिफिक आहे, पण सायंटिफिक आहे. हा, सगळी इन्फॉर्मेशन सायंटिफिक गोष्ट कधी पटकन मनात रुजते, आणि एवढा मोठा प्रवास तुम्ही आतापर्यंत गाठलाय, म्हणजे 45 वर्षाच्या वर तुमची प्रॅक्टिस झालेली आहे, तर आपण कार्यक्रम संपवायच्या आधी आम्हाला तुमचे काही असे वैद्यकीय क्षेत्रातले अनुभव सांगू शकाल जे तुमच्या मनात घर करून राहिले आणि ज्याच्यातनं आम्हाला काहीतरी शिकवण मिळू शकते? असे म्हणजे एक किती म्हणून सांगू असं आहे, म्हणजे अशा केसेसच खूप आहेत की त्या आपल्याला काहीतरी शिकवून जातात. म्हणजे आता उदाहरणार्थ बघ, एक सिरोसिस झालेला पेशंट होता, अतिशय सामान्य घरातला माणूस, सिरोसिस माहितीये ना, लिव्हरचं दुखणं असतं, तर तो खूप बॅड झाला, म्हणजे रक्ताच्या उलट्या बिलट्या झाल्या, त्याला आयसीयू ठेवलं वगैरे, आणि तेव्हाच कळलं म्हणजे त्याला पहिल्यांदा सिरोसिस आहे म्हणून, आणि खूप म्हणजे ही अडे स्टॉर्मी टाइम ज्याला आम्ही म्हणतो, की खूप अडचणी आल्या तिथे, पण कसा बसा तो रिव्हाइव्ह झाला त्याच्यात ना, मग तो नॉर्मल रूम मध्ये ठेवला, असं बरंच त्याचं प्रोलॉंग हॉस्पिटलायझेशन झालं. ते झाल्याच्या नंतर त्याला डिस्चार्ज केल्यानंतर मी त्याला एकदा बोलवलं मुद्दाम भेटायला, आणि त्याला आणि त्याच्या मुलांना, दोन मुलं त्याला, बायको, सगळे एक फॅमिली घेतली मी मीटिंग, आणि त्याला समजावून सांगितलं की तुम्हाला हे जे दुखणं झालंय हे बरं होण्यापैकी नाही आहे, दिस इज अ काइंड ऑफ प्रोग्रेसिव्ह इलनेस, याला ते क्युअर होत नाही, आणि तुमची परिस्थिती अशी नाही आहे की लिव्हर ट्रान्सप्लांट
करण्याची पण परिस्थिती नव्हती, म्हणजे फायनान्शियली पण नव्हती आणि त्याला इतरही काही काही व्याधी असल्यामुळे पण ते शक्य नव्हतं. तर मी म्हटलं ही मीटिंग का घेतीये की तुम्हाला जे गेले करायचे राहू न, गेले द्यायचे राहू न असं होऊ नये, तुम्हाला त्याची कल्पना असली पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. मी लपवालपवी कधीही करत नाही पेशंटपासून असं सांगितलं. तर त्याच्यानंतर ही पण कल्पना दिली की परवा झाला एपिसोड तसा परत होण्याची पण शक्यता असते, आणि त्यानंतर खरोखर त्याला परत झाली उलटी घरामध्ये, पण त्या गृहस्थानी ऍडमिट व्हायला नकार दिला आणि तो म्हणाला की डॉक्टरींबाईंना एकदा घरी बोलव. मग मी घरी गेले, माझ्या क्लिनिकच्या जवळच होतं घर, घरी गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आत्ता परवाच्या दुखण्यामध्ये 8 लाख खर्च आलेला आहे आणि माझ्याकडे हे एवढं एवढं सेव्हिंग आहे आत्ता, आणि मला असं वाटत नाही की जे काय मी खर्च करतो ते किंवा माझा मुलगा किंवा आणखी गोळा करून हे माझ्या न बऱ्या होणाऱ्या दुखण्यावरती जावं. त्यामुळे मी असा निर्णय घेतलाय की मी कितीही वाईट झालो परिस्थिती माझी तरी ऍडमिट व्हायचं नाही, काय वाटेल ते हो, ही माझी जबाबदारी आहे आणि हा माझा निर्णय आहे. आणि हे मी बायकोला पण सांगितलेलं आहे आणि मुलाला पण. आणि अतिशय फर्म होता माणूस आणि आम्ही त्यांच्या इच्छेचा आदर केला आणि काही 1-3-4 महिन्यांनी असंच काहीतरी होऊन गेले. म्हणजे तर असे लोक आपल्याला शिकवून जातात ना, म्हणजे काहीतरी म्हणजे आपल्याला वाटते की ओ मी डायग्नोज केलं, मी ट्रीट केलं, मी त्याला अतिशय वाईट परिस्थितीतनं बाहेर काढलं, पण तसं ते तात्पुरतच असतं. पण हा माणूस मला शिकवून गेला की आयुष्यात प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे हे या माणसाने मला शिकवलं ना. तर असा एक असे काही अनुभव असतात, बरेच असतात असे, पण वेळ कसा निघून जातो ते कळत नाही. तसंच आपण म्हणतो की डॉक्टरांच्या आयुष्यात पण रोजचा दिवस वेगळा असतो, तुम्हाला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागत असतं आणि स्वतःला अतिशय फर्म ठेवून तटस्थ राहून सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला डिसिजन्स घ्यावे लागत असतात. इतकं सगळं असताना सुद्धा तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी इतक्या छान पद्धतीने पार पाडल्या, तुमची आवड, तुमचे हौस, तुम्हाला पेशंटसाठी असणारं तुमची कळकळ ज्याच्यातनं तुम्ही त्यांच्यासाठी उपक्रम राबवलेत, या सगळ्या गोष्टीतनं आम्हाला तुम्ही आज ऊर्जा देऊन गेलात. धन्यवाद मावशी, ह्या आमच्या मंचातर्फे आमच्या संपूर्ण टीमतर्फे मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही आम्हाला एवढा आज वेळ दिलात. धन्यवाद, नमस्कार.